रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 9 जूनपर्यंत लॉकडाऊन असेल. सगळ्या प्रकारची दुकानं बंद राहतील. केवळ दुधाची होम डिलिव्हरी करण्यासाठी 11 वाजेपर्यंत मुभा देण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 9 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. कडक निर्बंध या काळामध्ये लागू करण्यात आलेले. सगळ्या प्रकारची दुकानं खाजगी आणि सरकारी वाहतूकसुद्धा बंद राहणार आहे. तर शेतकऱ्यांच्या कामानिमित्त म्हणून बँका दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. एकंदरीत इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 7 दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. कारण रत्नागिरीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ही झपाट्यानं वाढते आणि त्यातही मृत्यू दर जो आहे तो कमी होत नाही आहे. आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं आता कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय हा तो घेतलेला आहे. खरं तर मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे. आणि त्यामुळे आजपासून या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी जी आहे ती करताना पाहायला मिळतात. पोलीस मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेत आणि पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची जी आहे ती चौकशी केली जाते. प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते आणि पुढील 7 दिवस प्रत्येक नाक्यावर प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर अशा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो असणार आहे. जे रेल्वेने येणारे प्रवासी आहेत त्यांची देखील तपासणी रेल्वे स्थानकामध्ये करण्यात येते. जेणेकरून ते रेल्वे आल्यानंतर त्यांच्यावर जो शिक्का आहे तो मारून त्यांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय जो आहे तो जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आजपासून ते 9 तारखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय कितपत यशस्वी होतो हा येणारा काळच ठरवेल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे आणि आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा वेध घेऊया सुपरफास्ट. लस खरेदीचा संपूर्ण लेखाजोखा द्या असे आदेश केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलेत. लसीकरणाच्या स्थितीची सुप्रीम कोर्टानं दखल घेतली आहे आणि केंद्राला लसीकरणाची सर्व माहितीही प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागणार आहे. कोविशिल्ड कोवॅक्सिन स्पुटनिक या 3 लसी सध्या उपलब्ध आहेत त्या दिल्या जात आहेत. तरी देखील अनेक राज्यांमध्ये प्रचंड तुटवडा असल्याच्या तक्रारी काही राज्यांनी केल्या होत्या आणि त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आहे. पुरेशा लस साठ्याअभावी आज मुंबईतल्या शासकीय आणि महानगरपालिका केंद्रावर लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. लस तुटवड्यामुळे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. लस साठा उपलब्ध झाल्यास उद्यापासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल असंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. कोरोनाबाबत मुंबई मॉडेल वेळीच MMR मध्ये राबवलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं अशी टिप्पणी हायकोर्टानं केली आहे. कोरोना स्थितीमध्ये हाताळण्याच्या मुंबई मनपाच्या व्यवस्थापनाचं कौतुक करताना मुंबई मॉडेल अन्य ठिकाणी राबवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले होते. त्यासाठी मुंबईच्या आयुक्तांनी ऑनलाईन बैठक घेऊन अन्य पालिकांना मार्गदर्शन करण्याचंही न्यायालयानं म्हटलेलं होतं. मात्र आदेशानंतरही मुंबई मॉडेल राबवलं गेलं नाही तसंच ऑनलाईन बैठक सुद्धा झाली नाही. बातमी मागची बातमी म्हणजे